रिदम हाऊस। रिदम हाऊस हे एकेकाळी संगीत प्रेमींचं श्रद्धास्थान होतं। अतिशय दुर्मिळ संगीताच्या कॅसेट्स रेकॉर्ड्स खरेदी करण्यासाठी लोक इथं येत। लॉंग प्ले म्हणजे LP ऐकण्यासाठी इथं बूथ होते। संगीत आधी ऐकून ते आवडलं तरच खरेदी करण्याची त्या काळची ही दुर्मिळ सोय होती। रिदम हाऊसच्या आधी या जागी सर चार्ल्स फोर्ब्स या धनाढ्य स्कॉटिश व्यावसायिकाच्या घराच्या अंगणातलं खासगी उद्यान होतं। त्यांच्याच नावावरून या रस्त्याला फोर्ब्स स्ट्रीट असं नाव पडलं। स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या रस्त्याचं नामकरण VB गांधी मार्ग असं करण्यात आलं। विठ्ठल बाळकृष्ण गांधी हे गांधीवादी नेते व मुंबईच्या महापालिकेचे सदस्य होते। त्यांनी मुंबईच्या कल्याणासाठी मोठं कार्य केलं होतं।